शिक्षणासाठी सरकार देणार पैसे, केंद्राच्या या खास योजनेबाबत जाणून घ्या. शेतकरी, गरीब, वंचित कुटुंबांच्या दारात शिक्षणाची ज्योत पोहोचवण्यासाठी आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सरकारने खास योजना सुरू केली आहे. प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना असे या योजनेचं नाव. सरकारची आतापर्यंतची सर्वात मोठी शिष्यवृत्ती योजना पीएम यशस्वी शिष्यवृत्तीच्या योजनेअंतर्गत 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून मोठी आर्थिक मदत केली जाते. सोबतच त्यांच्या राहण्याची तसेच जेवणाची मोफत व्यवस्था केली जाते. पीएम शिष्यवृत्ती योजनेत 9वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 75,000 रुपये शिष्यवृत्ती मिळते, तर 11वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना 1,25,000 रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठीच्या अटी खालील प्रमाणे. शिष्यवृत्तीसाठीच्या अटी: संबंधित विद्यार्थी भारताचा रहिवासी असणं आवश्यक आहे. पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळतो. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे, त्यानंतरच विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतो. शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत प्रवेश परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करावा लागतो. सोबत बँकेच्या पासबुकची छायाप्रत जोडणे आवश्यक. अर्ज कसा करावा? पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट HTTPS://socialjusticegovernment.in वर जावे. होमपेज वर पीएम यंग अचीवर स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीमच्या लिंक वर क्लिक करा. तेथे तुमची नोंदणी करा. नोंदणी क्रमांक व पासवर्ड फोनवर SMS द्वारे पाठवला जातो. अर्जाचा फॉर्म पूर्णपणे भरा. आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. आता तुमचा अर्ज स्वीकारला जाईल. प्रतिनिधी शुभदा भिंगार दिवे, ब्युरो रिपोर्ट, MA24 न्यूज, अहमदनगर.